आप देख रहे हो कबीर यश तड़वी यूट्यूब चैनल। और ऐसे ही लेटेस्ट वीडियो देखने के लिए चैनल को करना है सब्सक्राइब और बेल वाला आइकन ऑल पे सेट करना है और वीडियो को करना है लाइक ऐसे ही लेटेस्ट वीडियो देखने के लिए। जेल का सुनाला
सरपंच पोलीस डिपार्टमेंट खातं तुझ्याशी खूप नाराज झाले. तू चोऱ्या करू नको, डाके घालू नको. तिथे एक माया मौलांनी युद्वा करून त्यांच्या अंगावरचे दात दागिने लुटू नको. रमा दादाच्या पाठीशी कुलतीची एक बहीण बाई आनंदाच्या भरात त्या भावाला काय म्हणते दादा. बरेचसे गावातील लोक आपल्या आईवडिलांना नावे ठेवतात, नावे ठेवतात. तुमचा मुलगा रमा ठिकठिकाणी चोऱ्या करतोय, दरोडे घालतोय, रस्ते लूट करतो, नेहमी संख्येने चाकू सुरू वापरतो, खून खराबे करतो. दादा तू जेल काटून आलाय, जेल तू काटून आलाय. पोलीस डिपार्टमेंट खात तुझ्याशी विरुद्ध आहे, परंतु हे सोडून दे, सोडून दे. तरी तो रमा दादा गावातील लोकांना, आई वडिलांना, दोस्त मित्र लोकांना मानत नव्हता, नव्हता. परंतु त्याचा दोस्त कोण होता? अरमान पठाण सांगतो तुम्हाला. अरे अरमान पठाण तिच्या जोडीला, अरे तुझ्या पठाण मोहरत गावाला, अरे कलिंदर पठाण मालो गावाला, अरे एवढे मित्र होते तिच्या संगतीला. आई वडील सुद्धा कंटाळले, कंटाळले. रमादादाकडे कोणी चांगल्या नजरेने बघत नव्हते. रमादादा रस्त्याने जर निघाला, बिचारे आया मावल्या सुद्धा घेऊन रस्ता सोडून बाजूला थांबत होते. परंतु रमादादा रस्त्याने येतोया तेवढ्या बिचारे आया मावल्या सुद्धा रस्ता सोडून बाजूला थांबत होत्या. रमादादा चोरी करायचा, डाके घालायचा, खून खराबी करायचं पण येत. त्याच्या डोळ्यामध्ये पाप नव्हतं. एका दिवशी त्याने बसून विचार केला, गावातील आया मावल्या सुद्धा मला भीतात, लहान लहान मुलं सुद्धा मला भीतात, चोरीमध्ये काही मजा नाही, खून खराबी करण्यामध्ये दादागिरीमध्ये काहीच मजा नाही. मग ह्या गावामध्ये राहायपेक्षा आपण कुठेतरी निघून राहायला पाहिजे. स्वतः त्याने परिपूर्ण विचार केला, जीवनाचा त्याग करून राणीजी गेला त्याग गावाला. अरे राणीजी गेला पाल गावाला. अरे बघा रावेऱ्याच्या तालुक्याला. अरे लोकांना सुद्धा थाक पडला. अट्टल गुन्हेगार, अट्टल दरोडेखोर, खून खराबे करण्याला लव्हाऱ्याचा राहणारा रमादादा, लव्हाऱ्याचा राहणारा रमादादा आपल्या गावामध्ये आलाय. हा काहीतरी आपल्या गावामध्ये पुत्था केल्याशिवाय राहणार नाही. पण एक तिथे गेल्याच्या नंतर चोऱ्या करणं बंद केलं, दरोडे घालणं बंद केलं, बंद केले, खून खराब करणं त्यांनी बंद केले. बरोबरीच्या मित्र लोकांना काय म्हणायला लागला, काय म्हणायला लागला, मित्र हो आजपासून चोरी करणं, डाके घालणं, तोरडे पाडणं सर्व मी काय सोडून दिलं आहे, सोडून दिले. मग त्यांची पत्नी संकरी घेऊन तो कुठे जात होता? बघा त्या शेतकऱ्याच्या कामाला. अरे त्या शेतकऱ्याच्या कामाला. अरे धन्ना धन्ना तू मूल मजुरीला. अरे
पालगा वाला राहण्या करता रमाडाला गेले तिथे जाण्या करताना त्यांना 5-7 वर्ष झाले. परंतु त्या ठिकाणी त्यांनी अशीच काही वर्तणूक आणि वागणूक दाखवायला लागला ज्याप्रमाणे एखादू देवळामध्ये देव मुकाट्याने बसतो त्याप्रमाणे लोक त्याला मानायला लागले. देवाप्रमाणे लोक मानायला लागले. गाव लोकांना भाऊ दादा काका बाबा म्हणून वावरायला लागला. वागत असताना गावाच्या लोकांना खूप मोठा अतिशय आनंद झाला. एवढा मोठा दरोडे घालणारा खून खराब करणारा मनुष्य आपल्या गावामध्ये सुधारले गेलाय ना. बाहेर गावात मनुष्य आपल्या गावामध्ये राहायला आलाय. गुन्हेगार सर्व शिकाई आणि धंगडे सोडले. आता याला काहीतरी मान्यता द्यायला पाहिजे. बाहेर गावात मनुष्य आपल्या गावामध्ये राहण्याकरताने आलाय ना त्याची उतरणूक त्याची वागणूक गाव लोकांना पसंत पडली. परंतु या रमादानाला आपण काही ना काही मान्यता द्यायला पाहिजे. पंचवर्षीय निवडणूक आली. निवडणूक मध्ये त्यांनी त्या रमादादाला उभं केलं आणि बिना विरोध त्यांना निवडून आणलं. गावातील त्यांनी सरपंच बनवला. रमादादांना खूप मोठा अतिशय आनंद झाला. आता माझ्या गावापेक्षा पाल गावाचे लोक खूप मला मानायला लागले. त्या पाल गावामध्ये एक समाजाचे लोक नाही, किती समाजाचे आहेत? वंजारी, आदिवासी, पावरी, तडी पठाण, लेवा पाटील, नौकर स्टाफ, बरेचसे लोक समाजाचे त्या ठिकाणी आहेत. बऱ्या महिन्याने महिना वाढ गावाला
मात्र माझा रामचं गाव तुम्ही निघून गेलाय निघून गेला तुम्हाला खोटं वाटत असेल त्या पालगावाला जा आणि तिथे त्या रमादादाचा तुम्ही तपास करा तपास करा चोऱ्या करणं दरोडे घालणं डाके पाडणं खून खराबी करणं त्यांनी सोडून दिलंय आता हल्ली त्या पालगावामध्ये गावाचे माननीय सरपंच झालेले सरपंच झाले फौजदार साहेबांना ते खोटं वाटलं किसून मग गाडी कुठे गेली बोलून गेले त्या हाती झाला बोलणे केले रमादादाला रामा ऑफिसमध्ये बसलेले आहे सध्या त्यांची मीटिंग चालू आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे तुम्ही पुढे जा माझी मीटिंग चालू आहे मीटिंग संपल्यानंतर दादासाहेबांना मी भेटण्याकरता येणार त्यावेळेस हौदार साहेबांना अतिरिक्त तो राग आला रागण्याच्या मोटारीच्या खाली उतरून त्या रमादादाच्या भेटी करली जातात रमादादांना काय म्हणतो शरम नाही वाटत तुझ्या जीवाला शरम नाही वाटत तुझ्या जीवाला कसे परतवले पोलीस लोक बाजूला खुर्ची पडलेली त्यांनी ती उचलून घेतली सुगारून त्यांच्या फौजदार साहेबांना मारली परंतु चुकून ती खुर्ची एकाच्या खिडकीला बसली तारगे फौजदारच्या पोलीस लोकांना काय म्हणतात खुर्ची चुकून बसली खिडकीला पवाडा ऐका पुढचा चौकाला रामा काय त्या पाने रमा दादाला आईच्या पोटी हिरा जन्माला रामा गर्व अभिमाने नव्हती मर्दाला रमा तो दादा नाव तुन गेला रामा
का नारा था मारे बनने के लिए पाल गावती आदिवासी मंडळी, परंतु एक समाजाचा माणूस नाही, हिंदू मुस्लिम मिळून आदिवासी पावरी भीम कोंधारी लेवा पाटील असे बरेचसे गावाच्या लोकांनी एकजुटीत संघटन करून संबंध गाव लोकांनी तो मोर्चा काढला. मग त्यांचा मोर्चा तो कुठे गेला? रानर कोर्टामध्ये. लाखात मध्ये रमादादा बंद होते, आजूबाजूचे खेड्या पाड्यातील लोक रमादादाला सोडवण्याकरता त्या ठिकाणी मजूत आणि हजर होते. दादा
काका बाबा मामा मावशी म्हणून असा ते संबंध गाव लोकांना तो मिळून राहत होता म्हणून त्याची गोडी सर्व लोकांना होती. आजूबाजूचे खेडे पाडे आदिवासी समाजाचा तो एक अध्यक्ष नेमले गेला. अध्यक्ष नेमले रमा दादा त्याप्रमाणे आम्ही तुला गत केल्याशिवाय राहणार नाही.